आपण पाहिलं असेल आता आपण कुठून आलात येताना आपण पाहिलं असेल की किती लोक त्या ठिकाणी रस्त्यावर थांबले होते किती लोक त्या ठिकाणी होते ठाकरे जर बाहेर पडले की लगेच त्या ठिकाणी वलय निर्माण होतं असा आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्वांना धन्यवाद देईल. सर्व युवा सेना बाकीचे सर्व पदाधिकारी आता नाव घेत नाही कारण आदित्य साहेबांना भाषण करायचं आपण त्यांचे विचार ऐकायचे. कोसळकर साहेब आहेत आमचे उपनेते नवीन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर साहेब आहेत अंबादास दानवे आहेत किशनचंद तनवारी आहेत सर्वच मान्यवर आणि धडारीचे आमदार जे एकनिष्ठ आमदार एकनिष्ठ असे राजपूत साहेब आहेत बंधू आणि बहिणी मातानो मला एक आश्चर्य वाटतं. एक रिक्षावाला त्या ठिकाणी इतके पैसे करोडो रुपये जमा करू शकतो 88 नंतर नहीं नहीं अरे वो बड़े बड़े की बात कर रहा भाई मैं बड़े की बात कर रही छोटे की नहीं बात कर रहा मैं बड़े की बात कर रहा नहीं तो मैं डिस्टर्ब मत कर डिस्टर्ब अरे छोटा भी वैसे छोटा रिक्शा वाला भी ऐसे अरे म्हणून मला हे सांगायचं की त्यांच्या पाठीमागे ईडी का नाही. आमच्या एक एक कार्यकर्त्यांच्या एक एक आमदारांच्या पाठीमागे तुम्ही ईडी लावता यांच्या पाठीमागे का नाही हा माझा पहिला सवाल आहे. आज मला या ठिकाणी सांगायचं शिवसेना प्रमुखांनी आपल्या सर्वांना घडवलं तू बोलला ते बरोबर आहे सांगतो काय. आज संभाजीनगरला साहेब आले 88 काय झंझावात सुरू झाला कोणाला वाटलंच नाही की शिवसेनेचे नगरसेवक निवडून येतील. रामाचा बाण धनुष्यबाण धनुष्यबाण करत करत एकदम 27 जागा आल्या 60 आणि आपले महापौर वगैरे त्याच्यानंतर सगळे झाले. शिवसेना प्रमुखांनी महापौर केले खासदार केले आमदार केले मंत्री केले मुख्यमंत्री केले त्यांनी कधी काही मागितलं का पण त्यांनी काही न मागता सुद्धा त्या ठिकाणी तेवढे मला तुम्हाला करायचं तुम्ही व्हा काय उदात्त धरून त्यांचं होता. आज साहेब नसल्यानंतर त्या ठिकाणी माननीय उद्योजींनी सगळी कमान सांभाळली साहेबांच्या वेळेपासून त्यांनी कमान सांभाळली पण आज मला या ठिकाणी हे मुद्दाम सांगायचं. मी त्या बैठकीला होतो आदित्य साहेब बैठकीला होते अमित शहा आले त्यावेळेस आमचं ठरलं की 2.5 वर्ष पण आधी आम्हाला द्या असं माननीय उद्योजी म्हणत होते. ठीक आहे आपण विचार करू असं म्हटलंय आणि नंतर मग लगेच निरोप आला की नाही आम्हाला 5 वर्ष पाहिजे. आता भाजपवाल्यांना आता अजून किती पाहिजे सगळे सरकार त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न सुरू झाला सगळे सरकार आणि सगळे सरकारही त्या ठिकाणी पाडण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये आपल्याला सुद्धा तसं गवलं. आपले सर्वांचे नेते उद्धव साहेब आहेत आपले दैवत माननीय बाळासाहेब आहेत आणि आता आपले त्या ठिकाणी युवा नेते आपले जबरदस्तपणे नेतृत्व करतात हे नको त्यांना भारतीय जनता पार्टीला हे नको. आणि मग त्यांनी काय काय कुटाने केले सगळे आम्हाला माहिती आहे साहेबांची चर्चाही झाली पण हे सगळं असताना त्या ठिकाणी मी आपल्याला एक निश्चितपणे सांगतो सगळीकडे फिरायला लागले ओबीसी आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी साहेब बोलतीलच हा माननीय उद्योजींनी फायनल केला आघाडी सरकारने फायनल केला आणि सगळे ढोल ताशा वाजायला लागले. फक्त स्वार्थासाठी त्या ठिकाणी ही सगळी मंडळी एकत्र येते आणि त्यांनी पाहिलं की हे आता पडेल नंतर पडेल पडत नव्हतं मग ही या दाढीला पकडलं आणि सुरुवात झाली. हे दाढीला पकडून दाढीला समजत नाही त्यांनी पिक्चर काढला आनंदिके साहेबांचा गद्दारांना माफ नाही क्षमा नाही मग आता काय केलं पाहिजे आपण आपण काहीच करत नाही अहो मला पत्रकार म्हटले साहेब इथे 5 जण गेले तरी तुम्ही काही केलं नाही म्हणे आपण कशीच थंड बसलो पण 27 तारखेपर्यंत त्या ठिकाणी शांत राहायचं 27 तारखेपर्यंत शांत राहायचं 27 तारखेला माननीय उद्योजींचा वाढदिवस आहे जोरदारपणे त्या ठिकाणी आपण उद्योजींचा वाढदिवस साजरा करू पण त्याच्यानंतर मग मात्र आपलं काम सुरू करायचं आपला काम सुरू करणे का उसके बाद में हे उड्या मारतात ना ते लंगडे पंगडे जे असतील त्यांना येऊन पहा म्हणा किती गर्दी आहे युवासेनेची मार माझ्याशी खेळतो अरे मी त्या दाढीशी खेळतो तू काय माझ्याशी खेळतो ओपनली बोलतो ओपनली सगळ्या आतापर्यंत मी 1 महिनाभर त्या ठिकाणी यांच्याशी ओपनली फाईट करतो. हे 5 लोक काय दिलं नाही यांना अंबादासनी सगळं सांगितलं
पण मला सांगा की त्या भोंबरेला काय दिलं नाही साहेब भोंबरेला त्या ठिकाणी मी सांगतो साहेब आमच्या मी माझ्या आमदार निवास मध्ये कोंडून ठेवलं होतं जाऊ नको म्हटलं तुला तिकीट मिळेल पैठण होतं पैसे संपले पैसे पाठवले काय करू मला जायचं अरे थांब रे तुला आमदार व्हायचं का नाही आणि त्यानं आमदार केला किती वेळेस पण आमदार केल्यानंतर आता साहेब म्हणे की मला माझ्याकडे खातंच नाही साहेबांनी खातं दिलं पण माझ्याकडे काहीच नाही नंतर दिल्यानंतर साहेब 30% घेऊन त्या ठिकाणी पाणंद नक्षत्र रस्त्याचे काम यांनी वाटले बोगस बिल काढले माझ्याकडे यादी आली यादी साहेब पैठण मध्ये 80% मतदार हे पूर्णपणे त्यांच्या अगेन्स्ट आहे पण दबलेले आता ज्यावेळेस आपण फिरायला जाऊ ना आता जाऊ ना सगळीकडे त्यावेळेस हळूहळू सगळेजण बाहेर येतील हे हा हिरवा साप मला भाजपने सांगितलं आता तो काय भगवा झाला काय म्हणलं तुमच्याच बॉसने आमच्याकडे पाठवलं त्या देवेंद्रजीनी आपल्याकडे पाठवलं आणि नंतर मग काय तर म्हणे म्हटलं अच्छा आणि जे पाहिल्यानंतर काय झालं आज जसा रंग बदलतो सरड्यासारखा रंग बदलला त्याने सरड्यासारखा आणि आम्ही तिथे सभा घेणार आहोत जोरदारपणे त्या ठिकाणी सिल्लोडला सभा आजची सभा तुम्ही पाहिला असेल जबरदस्त झाली तो लालबून झालेला माणूस हे आमच्या महिलांना मी सांगेल की महिलांना मारणारा तो माणूस ती महिला आज माझ्याकडे येऊन गेली काली वैजापूरला भेटली मी माझ्या आमच्या संगीताच्या इथं आले असतील कदाचित महिला आयोग त्यांना सांगितलं की हे सगळं प्रकरण घ्या आणि आता महिला आयोगामध्ये ते मांडा कारण महिला आयोग अजूनही बरखास्त झाला नाही करू शकत नाही तुम्ही महिलांना मारता पूर्ण पाठ सोडून काढले म्हणजे असे ते माणसं ते असे म्हणजे दुर्दैवाने निवडून आले हेच नाही तर आमचे प्रदीप देसाला मी लक्षण म्हणतो आता कौरव येतो कौरव आता कौरव झाला तो कसे करता त्या ठिकाणी तुम्हाला इतकं दिल्यानंतर सर दोन्ही खासदारकीच्या वेळेस त्या ठिकाणी मी पूर्णपणे मदत केली पूर्ण पैसा लावला आणि एक पैसा त्याने खिशातून नाही काढला सगळ्या खिशात ठेवले आणि आता काय तर म्हणे किती गेले किती खोके गेले हे 50 खोके त्याच्यापेक्षाही जास्त आता प्रत्येक दिवाळीला 1-1 कोटी प्रत्येक याला लग्नाला मुलीच्या लग्नाला हे किती किती आणि कशा करताय दाढीने खर्च केले कुठून आणले रिक्षावाले तू पैसे इतके किती लुटले अरे आनंदिके साहेबांच्या आशीर्वादाखाली तू मोठा झाला आणि आनंदिकेने विसरून गेला पण एक सांगतो आनंदिके साहेबांच्या पिक्चर मध्ये दाखवलं ना गद्दारा क्षमा नाही खोपकरच पण दाखवलं त्यांनी काही लपणार नाही काही आता मुंबई ठाण्याचे लोक सगळे तयार होऊ लागले आणि म्हणून मला या ठिकाणी सांगायचं हे तर झालं आता हा संजय काय नाही दिलं 5 दिवस मुंबईत पडलेला असतो 5 दिवस काय करत होता माहित नाही काय करत होता आणि मी या सगळ्या गद्दारांना सांगेल गद्दारांनो आम्ही अजून जिवंत आहे आम्ही जिवंत आहे या मैदानावर या अरे ज्यावेळेस संघर्ष केला 1985 पासूनच्या जाऊन त्या जातंत धर्मांध लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन मारलेले मी त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन हे कोण आहे पण आज मला याच्या दुःख होतं माझे 12 खासदार माझे मित्र बरोबरचे ते निघून गेले त्यांना माहीत नाही पुढे काय होईल सुप्रीम कोर्ट कधी पण सुप्रीम कोर्ट आपल्या बाजूनीच राहील माननीय बाळासाहेबांची घटना शिवसेनेबद्दल केलेली ती घटना नवकाळमध्ये झाली होती क्लिअर कट लिहिलेल्या घटनेमध्ये 200 बाण शिवसेनेचा माननीय बाळासाहेब प्रमुख आणि नंतर माता उद्धवजी आज पक्षप्रमुख पक्षप्रमुखाशिवाय काही नाही 200 बाण सुद्धा आपला इथे मी बा 200 बाण म्हणजे या 200 बाणाची शपथ खाऊन सांगतो की त्या ठिकाणी 200 बाण फक्त उद्धव साहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार राज्यपाल मिळतात आदित्य साहेब आहे अरे मला या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगायचं की घाबरायचं नाही आपण आता रस्त्यावर 27 तारखेच्या नंतर उतरणार आहोत येऊ द्या कोण येतात काय आम्ही काही हे नाही आहे येऊ द्या मी पण आहे काहीतरी चला पाहू आता काय होतं.